झी 24 तास एक पाऊल पुढे। शूरा आम्ही सरदार हा नवा मराठी सिनेमा पोलिसांमधील माणुसकीचं दर्शन घडवणार आहे। रमेश मोरे दिग्दर्शित या सिनेमात अरुण नलावडे रवी काळे प्रमुख भूमिका साकारणार आहेत। सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला, पाहूया कसा असेल हा नवा सिनेमा। एक माणूस म्हणून पोलिसांची व्यक्तिरेखा मांडण्याचा प्रयत्न फार कमी सिनेमांमध्ये दिसतो। याच विषयाभोवती फिरणारं कथानक घेऊन येतोय नवा सिनेमा शूर आम्ही सरदार। आजवर पोलिसांचे भ्रष्टाचारी नकारात्मक रूपच अनेक फिल्म्समध्ये दाखवलं गेलं, पण पोलिसांचे प्रश्न त्यांच्या समस्या यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न शूर आम्ही सरदार मध्ये केलाय। दिल्लीला बाटला हाऊस जे प्रकरण झालं होतं त्यावेळेली त्यांची जी भूमिका आहे ते प्रकरण आहे, जर्मन बेकरी ब्लास्टचं एक प्रकरण आहे, आणि ओव्हरऑल 1998 आणि आता 2002-2006 अशा 3-4 घटना आपल्याला पोलिसांच्या बाबतीत घडलेल्या आहेत की पोलीस कॉलनीमध्ये पोलिसांचं सिलिंग पडून, त्या पोलीस कॉलनीचं सिलिंग पडून त्यातलं कुटुंब त्याच्याखाली दबलं गेलं, तर या सत्य घटनांचा एक कोलाज हा चित्रपट आहे। सिनेमाचा मुहूर्त नुकताच प्रसिद्ध निर्माते साजिद नाडियादवाला यांच्या हस्ते पार पडला। नेहमीच तडफदार भूमिका साकारणारा रवी काळे यात मध्यवर्ती भूमिका साकारतोय। एटीएस चीफ आहे तो, अँटी टेररिस्ट स्क्वॉड त्याचा चीफ आहे, आणि पण तो पोलिसातला माणूस आहे, स्पेशली ते दाखवायचा प्रयत्न करणार आहे आम्ही, आणि तो आपल्या टीमला कसा मित्रांसारखं वागून ते कसं काम ते एकत्र एक जीव होऊन करतात, आणि ते म्हणून ते मला वाटतं शूर आम्ही सरदार, आम्ही सगळे, आम्ही म्हणजे सगळे, म्हणजे तो कुणीही सिनियर असेल किंवा ज्युनियर असेल पण ते तसं न दाखवता आपण सगळे एकत्र टीमने काम करूया असं ती एक टीम आहे, म्हणून ते टायटल आणि त्यात मी ते कॅरेक्टर जे करतोय तर तो एक सिनियर आहे पण तो खूप आपल्या लोकांना जवळ बरोबर घेऊन आणि खूप प्रेमाने सगळं काम करतात आणि ते कामाशी लॉयल आहेत खूप, म्हणजे त्यांचं त्या समाजाशी खूप बांधिलकी ठेवून आणि डिपार्टमेंटला ज्या ज्यासाठी त्यांनी ती शपथ घेतली आहे पोलीस बनण्याची तर त्याच्यासाठी ते बांधिलकी ठेवून ते काम करणारी लोक आहेत। तर अरुण नलावडे दिसत आहेत एका हवालदाराच्या भूमिकेत। मी त्यातलं एक हवालदार करतोय जो रिटायर्ड व्हायला 1.5 महिना आहे, आणि लेखकाला जे या गोष्टीतून सांगायचं आहे तो या कॅरेक्टरच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण पोलिसांकडे अनेक समस्या आहेत, आज सुद्धा ते 180 स्क्वेअर फुटाच्या घरात राहतात आणि आजही त्यांच्याकडे गांभीर्यानं पाहिलं जात नाही आहे। म्हणजे आपल्याला फक्त पोलीस म्हटलं सगळे जीवन जगत असतात किंवा कुठल्या कुठल्या संकटांना धैर्याने तोंड, हे आपण कधी पाहिलेलं नाही, तर हे खूप गंभीरपणे मांडलेलं आहे। एकंदर पोलीस आणि त्यांचं विश्व आणि त्या अनुषंगाने येणारे सामाजिक प्रश्न यावर बेतलेला शूर आम्ही सरदार मराठी सिनेमांमध्ये वेगळी ओळख निर्माण करेल अशी आशा करूया। झी 24 तास साठी नीलिमा कुलकर्णी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।